क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर. सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेट बँड फ्री मिळण्याची संधी. क्रेडिट कार्ड वर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅश बॅक. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. मोबाईल 76 66 61 35 46. सत्तेला हपापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामासाठी मी महायुतीत गेलो, अजित पवार. आम्ही सत्तेला हपापलेली माणसे नाहीत. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून महायुतीत सामील झालो असे स्पष्टीकरण देऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक म्हणून चांगले उमेदवार देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. विरोधक सैरभैर पळत असल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत इस्लामपूरकर वाळवाकरांनो, आपला देश 125 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्याचा आहे. अनेक जातीचे लोक आहेत, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. विरोधात असे इकडं तिकडं सैरावैरा पळतात का काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मध्ये काहीतरी दाखवलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यातनं पहिलं बाहेर पडलं, त्या म्हणलं की बाबा माझं तुमचं जमणार नाही. वाळवाकरांनो, आपला देश जवळपास 125 कोटींपेक्षा जास्त जनता झालेली आहे. अनेक जाती धर्माचे लोक गुढ्या गोविंदा दिवसा राहतात. मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातले असू दे, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे. हे सगळी जर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवाने इतर देशांनी पण घेतलं पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा कशा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो, लोक कशा प्रकारे त्यांना भरभक्कम पाठिंबा देतात हेही आपण पाहिलंय. आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, देश त्याच्यातनं पुढे चाललेला असताना 2028 पर्यंत तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था ही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडकुंठेपणाची भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे. आणि हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून 2 जुलैला आम्ही या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो. एकत्र शिंदे साहेबांच्या आज पण मंत्रिमंडळामध्ये संजय मनसोडे माझ्या बरोबर आहेत, त्यांना विचारा. अनेक महत्वाचे निर्णय आम्ही आजच्या दिवशी देखील घेतलेले. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रश्न असतील, गरीब घटकाचे प्रश्न असतील, इव्हन त्यामध्ये वयस्कर लोकांच्या बद्दल देखील काही महत्वाचे प्रश्न, त्याच्यातल्या खूप मोठे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आजच्या निर्णयाच्या माध्यमातून झालं.